झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी तुकासा विष पातील वास नयन आवडे जाहरी अंतरा पासून ऐसी आती मनी अर्थ माझी सुपल हा जन्म होईल तेथो मी देता लिंगन वैष्णवासी आवडे जाहरी अंतरा पासून ऐसी आती मनी अर्थ माझी तुका म्हणे तोची सुदीन सोहळा तुका म्हणे तोची सुदीन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी आवडे जा हरी अंतरा पासून ऐसी आती मनी अर्थ माझी नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवांची श्री गुरु चरण सरोजर जिंजिवल सुधारी बरनवर बर विमल सुजोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरव कलेश विकार महिम न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्ति गिरः अथावाच सर्वस्वस्वमति परिणामावधि गुणं ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या पंढरीच्या माझी जातीचे मज भेटो कुणी आवडीची धनी फेडावया आवडे जा हरी अंतरा पासून ऐसी आती मनी अर्थ माझी. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा पाच चरणाचा पाच कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला भगवान परमात्म्याच्या दरवाजामध्ये कार्याच्या आरंभी इच्छा प्रकट करणारा आजचा अभंग आहे. तुकोबारांनी आजच्या अभंगामध्ये देवाच्या समोर इच्छा प्रकट केलेली आहे. अतिशय गोड इच्छा या अभंगामध्ये तुकोबारांची आहे. काय तुकोबारांची इच्छा आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुकोबारांच्या या अभंगात पहिला प्रश्न असा आहे की तुकाराम महाराज असं का म्हटले असतील की माझ्या जातीचा मला पाहिजे. कोण तुकोबारांच्या जातीचा का हवाय तुकोबारांना? तर त्याचं उत्तर असं आहे, या जगात तीन प्रकारच्या लोकांना इच्छा आहे. एक देवाला इच्छा आहे, दोन साधूला इच्छा आहे आणि तीन तुम्हाला मला इच्छा आहे. तीन इच्छेनं जग भरलेलं आहे. एक तुमची माझी इच्छा, दोन साधूची इच्छा, तीन देवाची इच्छा. बरं का? देवाची इच्छा सांगत असताना उपनिषद सांगतं, एको अहम बहुशा एकलेन कंठेची मनोनियायेने असं म्हणताना विको द्या. केली निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांकने 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो ऐसा लाग विहा माया सूत्रधारी ऐसा लाग विहा अनेकत्व रूपानं नटावं. संतोष महाराज मीच असावं, गीतांजली ताई मीच असावं, साखरे महाराज मीच असावं, प्रत्येक अंशामध्ये मी नटावं. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो अभ्यास करा. ये रवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आयुष्य अनेकत्व रूपानं नटावं ही देवाची इच्छा आहे. बघा प्रत्येक अंशामध्ये मेकांशेन स्थितो जगत हो. विभूती योग सांगत असताना भगवान परमात्मा अर्जुनाला म्हटले, अर्जुना अरे या पिंपळात मी आहे, याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे, जाऊ दे माझ्या एका अंशात जग.
का? भगवान परमात्मा अनेकत्व रूपाने नटतो ही त्याची इच्छा आहे. चला, देवाची सांगितली दोन नंबर साधूची इच्छा. आपण कधी आळंदीला गेला आणि माऊलींच्या समाधीला आमदार साहेब आपण कान लावला का? जर खरंच तुम्ही साधू असाल, भक्त असाल, साधक असाल, तर माऊलीच्या समाधीतून आवाज येतो आबा, किंब होना सर्व सुखी, पूर्ण हो नितिनी लोकी, भजिजो आदि पुरुखी आखंडी, जगान भक्ती करावी, जगान सप्ताह करावा, जगान अन्नदान करावं, जग सुखी व्हावं. हो, मोक्षापर्यंत जाण्यासाठी त्यानं भक्ती करून मोक्षापर्यंतची स्थिती गाठावी ही साधूची इच्छा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जग सुखी व्हावं ही माऊलींची प्रतिज्ञा आहे. जग सुखी असावं हे माझ्या ज्ञानोबरांना आवडतं. जग सुखी असावं हे तुमच्या सोपान काकांना आवडतं सासवडच्या. जगानं परमार्थ करावा, जगानं कीर्तन करावी ही साधूची इच्छा नाही, आपली इच्छा नाही. सत्ता म्हणजे माणसाची इच्छा नाही, साधूची इच्छा आहे. अन्नदान व्हावं, साधूची इच्छा आहे. कार्यक्रम करावेत, साधूची इच्छा आहे. हे साधूची आवड आहे. चला, मी तुम्हाला एक नंबर देवाची इच्छा सांगितली, मी तुम्हाला दोन नंबर साधूची इच्छा सांगितली. आता जायचंच आपल्याला अभंगाकडे. पाहणं गरजेची, माणसाची सुद्धा इच्छा आहे. तशी माणसाची इच्छा कीर्तनात सांगू नये बरं. वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. या गादीवर माणसाची इच्छा सांगूच नये. पण आता आपल्या अभंगाकडे जायचं म्हणून एक मिनिटात सांगतो. काय आवडतं माणसाला? दोन चार महिन्याचं खायला आवडतं, दोन चार महिन्याचं प्यायला आवडतं, फिरायला घुमायला, टी व्ही, वन डे, कसोटी, 20, IPL, कुणाला राजस्थान, कुणाला दिल्ली, कुणाला पंजाब, कुणाला धोनी, कुणाला गांगुली, कुणाला नवीन हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, नवीन कुणाला आवडतात, जुने कुणाला आवडतात, कुणाला काय आवडतं, कुणाला सप्ताह करायला आवडतं, कुणाला मोडायला आवडतं, काहीला गायन. बघा तुम्ही कीर्तनात सुद्धा एक राहिलं नाही. आता कुणाला गायन आवडतं, काहीला विनोद आवडतो, काहीला चिंतन आवडतं, काहीला वेगळंच आवडतं, काहीला प्रबोधन आवडतं, काहीला छत्रपती आवडतो, काहीला संभाजी महाराज आवडतो. आणि ज्याला सगळं देता येतं तो महाराष्ट्रातला फुकटचा कीर्तनकार. का? जगाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत, इच्छा भिन्न भिन्न आहे. जगातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयातली इच्छा वेगवेगळी आहे. कुणाची काय, कुणाची काय, कुणाची काय, याच्यात वेळ जाईल आपला. ज्ञानोबरायणी ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्यासाठी एक उभी दिली आणि दोन इच्छा सांगितल्या. जगस्पद एक सार्वभौम पद, नमरणे निर्विवाद जगा पडिये. दोन इच्छा आहेत जगातल्या लोकांना सगळ्यांना. एक सत्ता, एक आमदार आहेत आपल्या, सत्ता किती आवडते माणसाला? बापाला मुलावर करावी वाटते, मुलाला बायकोवर करावी वाटते, बायकोला नवऱ्यावर करावी वाटते. पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा, जेवण म्हटलं की जेवण, मी सांगावं आणि माझं कोणीतरी ऐकावं. सत्ता नाही तुम्हाला आवडली तर दुसरी सांगितली माऊलीनं, न मरणे निर्विवाद जगा पडी. माऊलींचे शब्द ज्ञानोबरांचे. हो, एवढे 500,000 माणसं कीर्तनाला आहेत. सांगा मला, इथं बसलेल्यापैकी कोणाला वाटतं का मी जावं? जावं म्हणजे तुमच्या बंगल्यावर झोपायला नाही, वर 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 उपर उपर गोईंग टू यमपुरी. कुणाला आवडत असतं सांगा, गाडीत घेऊन जातो, घाटामध्ये सोडून देतो जाता. आगामर हा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती. माऊली म्हणतात मर मर शब्द आवडत नाही, मर मरण दूर राहिलं काय जिंदगी आहे, मरण कुणालाच आवडत नाही. मौत जब तुझी को, मौत जब तुझी को जब तुझको आवाज दे आप रे मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज दे घर से बाहर निकलना पड़े मौत जब तुझको आवाज दे घर से बाहर निकलना पड़े. कवाली कवाली अभंग नाही, मरावं लागतं म्हणून कुठल्या गोष्टीचा गर्व करत जाऊ नका. लय माणसाला गर्व येऊ, श्रीमंत झाला लागला गर्व करायला, लय वाजवता यायला लागलं लागला गर्व करायला, डायरी भरली लागला गर्व करायला, गाता यायला लागलं गर्वच करू नका. मारा माझी एक विनंती आहे तुम्हाला, का माहितीये का? मरावं लागतं हे वाक्य कायम ध्यानात ठेवा. गेल्या वर्षी संतोष महाराज 24 फेब्रुवारीला भरत महाराज मी आमच्या आप्पा महाराज
आम्ही 4-5 जण चिपळूणला कीर्तनाला गेलो. आमचे रामेश्वर महाराज तिथं गायला होते. चिपळूणला मोठा सप्ताह होता आणि 7-9 कीर्तनाची वेळ होती. आम्ही तिथं 6:30 पोहोचलो, कीर्तन केलं आणि कीर्तन करताना मी असा फेटा बांधत होतो. तर फेटा बांधता बांधता एक व्यक्ती मला म्हटलं, महाराज फेटाने भारी बांधता राहतो. सहजच माझ्या मुखातून शब्द गेला, आपल्यासारखा कुणाला बांधताच येत नाही. एवढाच गर्व झाला थोडा. तर येताना माझ्या गाडीनं 3 पलट्या मारल्या, माझा ॲक्सिडेंट झाला, हा हात मोडला, हात 6 महिने गळ्यात आला, तर फेटाच बांधता नाही आला. का सांगतो मी, माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान, तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. मरावला याच्यासाठी सांगतो, मरण असू नये, मी जगावं तुमची माझी इच्छा आहे, मी श्रीमंत व्हावं तुमची माझी इच्छा आहे, जग सुखी व्हावं साधूची इच्छा आहे, आणि अनेकत्व रूपाने नटावं देवाची इच्छा आहे. तिनं इच्छा सांगितल्या, आपल्याला अभंगाकडे जायचं, फार गोड आहे. देवाची इच्छा पूर्ण होते तो देव आहे, साधूची सुद्धा इच्छा पूर्ण होते बाबा. का? कारण साधू दरवाजात संसाराच्या उभं आहे आणि फक्त जगात तुमची माझी इच्छा पूर्ण होते, कुणाचीच होत नाही साहेब. सगळ्यात श्रीमंत उदाहरण सांगतो मी, शुद्ध कांचनाची 7 कोटी, ऐका, 7 कोटी घर सोन्याची होती रावणाच्या लंकेमध्ये, बरं का रवींद्र महाराज? प्लास्टर विटा कवले छपर बिल्डिंग आपल्या घरी राहू दे सचिन शेख. किती? 7 कोटी घर सोन्याची होती आणि 7 कोटी सोन्याच्या दारात रावण उभा राहे. श्रीमंत एवढा होता. इंद्रबारी चंद्र छत्र धर्यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधी लेख करे दहन कांड, मैराळ देव कानडे करीत राक्षसांच्या दाड्या फावे, अरसान दावितिजया पुढे तेची रोकडे तुळानी, नवग्रहाची तुळा गाडी ते रावणी घातले बांधवडी, विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होणे बापुडे, गाढवाचे कळप गाडे चौकडे ओढत असे. ऐका ऐका, जो इंद्र जगाला बारी देतो तो इंद्र रावणाच्या घरी बारी द्यायला असायचा, जो यमराजा जगाला उडवतो तो यमराजा पाणी भरण्याचं काम करायचा. अरे मसोबा खंडोबा जेजुरीचा आपला रावणाच्या घरी दाढी करायला, दाढी करायचं काम करायचा. संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात महिला, संकट जीवनामध्ये गणपती बाप्पानं देऊ नये म्हणून, असा विघ्न न देणारा गणपती बाप्पा रावणाच्या घरचे गाढव वाढायचे. किती श्रीमंत असेल रावण. 7 कोटी सोन्याची गरज होती रे आणि 7 कोटी सोन्याच्या दारात रावण उभा राहिला. रावणाची पहिली इच्छा आहे भरत महाराज, समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. झालं, टँकरची पाळी कशाला आली असते आमच्या मराठवाड्यात? समुद्रच गोड केला असता ना. रावणाची दुसरी इच्छा आहे, मी स्वर्गाला सीडी लावेल. लावली लावली असती तर आपले पोरं पुण्यामध्ये तानाजी पिक्चर पाहिला, तो छपाक्का काय तो पिक्चर पाहायला पोरं गेले नसते. मग पोरं सीडी सीडी नाही, रमबापसारच पाहून आले असते आमची सीडी लागली नाही, बरं का. रावणाची तिसरी इच्छा, मी सोन्याला सुगंध आणली. आला वाजता आलाच असता तर कमी भावात जमिनी विकून पुण्यातल्या लोकांनी वासावर अंगठ्या घेतल्या असत्या. नाही गड्या, जिथं 7 कोटी सोन्याची घर आहे त्या रावणाची इच्छा पूर्ण होत नाही. 2 एकर जमीन आहे आपल्या, 2 एकर लय भारीतली नाही, बलडावरली आहे, डोंगरातली आहे, असलीच एखाद्याची भारी तर 50 नाणे पाण्याचे नाणे त्याच्यात सोडलेले आहेत. सांगू द्या, एक चिपडी बायको आहे महाराज आपल्याला, चिपडी बायको, ऐ चिपडी बायको आहे, चिपडी बायको आणि 2 शेंबडे पोर आहेत. विठाला विठाला काय देणार हा संसार? का संसार कधी कुणाची इच्छा पूर्ण करत नसतो. माणसं ज्या दरवाजात उभे आहेत तो दरवाजा छोटा आहे, हा संसाराचा आहे. म्हणून आमचा साधू या संसारात गेला नाही. मग संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. तो संसाराच्या दरवाजात नाही गेला, तो देवाच्या दरवाजात गेला. याच्या विरुद्ध सांगू, देवाच्या दरवाजा सुद्धा नाही गेला मग साधू. त्याला म्हणत जा, कुणाच्याही पाया पडू नका, कुणाच्याही पायाला आपलं मस्तक लावू नका. साधू कोण असतो? मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी घेऊन येतो.
सध्या अवघड झालंय. गळ्यात मार, तुळशीची खिशाला बिल्ला, नरेंद्र महाराज पेनावर, अनुरुद्ध बापू गळ्यात लॉकेट, आसाराम बापू पुस्तकं, वामनराव पै वारी, शिर्डी साहेब बाबा पुन्हा वारी, गजानन बाबा घरात फोटो, आम्हा भगवान अर्घ्य. नेमका कुणाचं आहे? एवढे करू नका. साईबाबा आवडतात जा ना, साईबाबाला जा ना, आमचा विरोध नाही. पण साईबाबा आवडतात तर मरेपर्यंत आवडू द्या, गजानन बाबा आवडतात मरेपर्यंत आवडू द्या, नरेंद्र महाराज आवडतात मरेपर्यंत आवडू द्या. माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्याशी नातं जोडा. आमच्या साधू संतांना देव आवडला बरं का, सगळं आवडलं. आणि पण आवडलं याचं कारण असं होतं, विठाला विठाला ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला आपण खरं तर एवढा हा कार्यक्रम करतोय, ज्यांचं आयुष्य वाढून मिळावं, ज्यांनी या तालुक्याचा विकास केला आणि यावर्षी आमदार झाले, सगळ्या लोकांनी प्रयत्न केले आणि एक होतकरू आमदार आपल्यासाठी मिळाला आणि त्यांचा वाढदिवस, त्यांचा जन्मसोहळा साजरा व्हावा, त्यांना आपल्याकडून काहीतरी चांगल्या प्रकारचा आशीर्वाद मिळावा असं समाजाच्या मनात येत असतं. आणि समाजाचा नेता झाला, लोकनेता झाला, समाजमान्य माणूस झाला की त्याच्यासाठी कीर्तन घडत असतं. आणि ते कीर्तन घडत असताना साहेबांची आज उपस्थिती नाही, ते मंत्रालयात आहे, कामामध्ये आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या सौभाग्यवती आमच्या वहिनी साहेब साहेबांच्या राजवर्धनी सौभाग्यवती राजवर्धनी ताई आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्यात. आपण जरा जोरात टाळीनं त्यांचं स्वागत करतो. हे सगळं तुषार भाऊंनी त्यांच्या परिवारानं त्यांच्या परिवारासाठी केलेलं आहे आणि त्यानिमित्त आपण ऐकतोय. आपला विषय असा चालू होता, काय काय काय, मंदिरात जाता जाता मंदिरातला देव जो घरी आणतो ना त्याला साधू म्हणायचं. सोपान काकांची समाधी आहे आपल्या सासवडला, सासवडच्या समाधीसाठी अखंड दिवा आमदार साहेबांच्या घरून चालवला जातो. सासवडच्या सोपान काकांच्या पालखीसाठी रथ आमदार साहेबांकडून दिलेला आहे. मला एक यादीच तुषार भाऊंनी दिली, तर त्याच्यात सगळं आमच्या विद्यमान आमदार संजय काकांनी फक्त सासवडच्या मंदिरासाठी, सासवडच्या विकासासाठी, पुरंदरसाठीच त्यांचं जीवन आहे असा जगणारा एक आमदार ऐका ना. आणि त्यांच्या प्रत्यर्थ आहे म्हणून सांगतो, सासवडच्या सोपान काकाच्या मंदिरात नुसतं सोपान काकांचं दर्शन नाही होणार, तुम्हाला काकांच्या सोबत तुम्हाला विठ्ठल पांडुरंगाचं रुक्मिणीचं दर्शन. आळंदीला गेलात तर नुसतं माऊलीचं दर्शन नाही होणार तुम्हाला, मग माऊलीच्या पाठीमागे तुम्हाला पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन होईल. देहूला गेलात तर नुसतं तुकाराम महाराजांचं दर्शन नाही होणार तुम्हाला, तुकाराम महाराजांच्या बरोबर मागे पांडुरंगाचं दर्शन होईल तुम्हाला. पैठणला गेलात तर नुसते नाथ महाराज नाही दिसणार तुम्हाला, विजयी पांडुरंग दिसेल. अर्थ एकच आहे त्याचा, मंदिरात जाता जाता मंदिरातला देव साधून घरी आणला. एवढं वाक्य माझं लालरे गोडून घरी घेऊन जाण, त्यालाच साधू म्हणा. कुणालाही महाराज म्हणू नका. साखरे महाराज लय फोकस लालाय, लय गोड कीर्तन करतो. संतोष महाराज जी टॉकीजला कीर्तन करतात, गीतांजली तरी महाराष्ट्रात गाजल्यात, म्हणजे काय साधू नसतो. साधू कोण असतो? लय वाजवतो, लय गोतो, तो नाही साधू. साधू त्याला म्हणा, मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आलाय. तुकाराम महाराज भंडाऱ्यावर गेले, देव भंडाऱ्यावर गेलाय. तुकोबाराय भामचंद्रावर गेले, देव भामचंद्रावर गेला. तुकोबाराय घोरडेश्वरावर गेले, देव घोरडेश्वरावर. जिथे साधू गेलाय ना तिथं मंदिर तयार झालंय. सांगू द्या, आमच्या मराठवाड्यातून एक दिंडी निघाली होती. जसं आपण या पालखी सोहळ्यात जातो, सगळेजण भजन करत, फार गोड असतो आपला सोहळा. आपला रोड भाग्यवान आहे, माझे ज्ञानोबा राय या रोडनं जातात. हो, हजारो लोकांची, लाखो लोकांची पावलं आत्तापर्यंत 724 वर्षापासून माझे ज्ञानोबा राय या रस्त्यानं चालतात. फार पवित्र माती आहे पुरंदर तालुक्याची, पुणे जिल्ह्याची. खरंच रे, आम्हाला 400-300-350 किलोमीटरवरून यावं लागतं माऊलींच्या दर्शनाला सोहळ्यात. पण तुमच्या गावातून जाते पालखी, आपण सगळेजण भाकरी घेऊन त्यांना आनंदानं, काय हा तालुका प्रेम करतो महाराज. एकदा सासवडच्या पुढं सरकलं ना पुरंदर तालुक्याच्या पुढं, मग आपल्याला मिळणार नाही जास्त सुविधा, पण इकडच्या भागात फार सुविधा मिळतात. याचं कारण असं आहे महाराज, माणसंच फार गोड आहे. आपण दिंडीमध्ये जातो बघा, दिंडी जात असते ना भरत महाराज, ती भजन करत जाते. श्री ज्ञान दे श्री तुकाराम, ज्ञान देव श्री तुकाराम, श्री ज्ञान देव श्री तुकाराम, ज्ञान देव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञान देव श्री तुकाराम, ज्ञान देव.
संजू महाराज, रामेश्वरजी महाराज, अभिमन्यू आबा, संतोष महाराज, साखरे महाराज, आप्पा महाराज, भरत महाराज, दिंडीमध्ये टाळ घेतो, रवींद्र महाराजाचा हा विद्यार्थी पावली खेळतो, ज्ञानदेव असं भजन करत दिल्या जातात. वचन ऐका कमला माझी रंगाची विनंती कर जोडी आपण ऐकता हे दिंडीमध्ये भजन अशी एक दिंडी आहे ना निघाली होती भजन करत आमच्या मराठवाड्यातून. ऐका मंदिरात जाता जाता देव कसा घरी येतो याच्यासाठी उदाहरण आहे. आणि दिंडी मराठवाड्यातून चालली होती ताई. आणि एक गंगाखेड नावाचा तालुका आहे आमच्या मराठवाड्यात परभणी जिल्ह्यामध्ये. त्या गंगाखेड गावातून ती दिंडी चालली जशी आपली माऊलींची जाते तशी. आणि एक छोटीशी जनाबाई ती दिंडी पाहत होती. मागं तिचा बाप उभा होता आणि आई तिची लहानपणी निघून गेली होती.
पाचच मिनिटं लक्ष देऊन ऐका, फार गोड उदाहरण आहे. जनाबाई छोटीशी होती गीतांजली ताई, आणि तिने ती दिंडी पाहिली आणि मागच्या बापाला विचारलं, बाबा हे भजन करत दिंडी कुठं चालली? तर बापानं सांगितलं, अगं जना, विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो, त्याच्या दर्शनाला. बाबा या दिंडीमध्ये आपण गेलो तर चालत. बापानं जनाबाईची इच्छा ओळखली आणि तिची गोधडी बांधली. दरमजल दरकोस करत तिला पंढरपूरला नेलं. चंद्रभागेचं स्नान झालं आणि ती पोरगी रांगेला लागली दर्शनाच्या. दर्शन करत देवाच्या चेहऱ्यासमोर आली आणि पांडुरंग तिनं पाहिला. ऐका ना, आणि पाहिल्याबरोबर मागच्या बापाला म्हटली, बाबा हा पांडुरंग मला दाखवायला आणलं तुम्ही? म्हटले, हो. म्हटले, मग आता एक काम करा, मला दुसरं काही पाहायचं नाही, मला हाच पाहायचा, मला गावाला नेऊ नका. बापाचं मुलीवर फार प्रेम असतं बरं. या जगातला बाप मुलीवर फार प्रेम करतो. असा कुठलाच बाप नाही की तो एकट्या मुलीला मंदिरात सोडू शकतो. बाप म्हटलं, नाही ग जना, असं नाही करता येणार. असं राहशील कुठं तू मंदिरात? झोपशील कुठं मंदिरात? खाशील कुठं मंदिरात? नाही ग जना, मी बाप आहे तुझा, आई नाही तुला, असं राहता येणार नाही. नाही बाबा, मला गावाला नेऊ नका, मला इथंच ठेव. ऐका ना, हुशार बाप त्याला म्हणतात की जो आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगल्या हातात देतो. पुन्हा वाक्य ऐका एवढं, हुशार बाप त्याला म्हणतात आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगल्या हातात देतो. आमच्या मायबापानं शाळा कमी शिकवली आम्हाला, पण आमचा हात आळंदीला जोग महाराज रूपे संस्थेच्या हातात दिला. आम्ही की हात चांगल्या हातात द्या बरं. निर्व्यसनी हातात तुमच्या मुलीचा हात द्या. चांगल्या एका भरत महाराज वाजवतात त्यांच्या हातात द्या. अभिमन्यू गातात त्यांच्या हातात द्या. पायगुडे महाराज चांगलं चिंतन कीर्तन करतात त्यांच्या हातात द्या. मी याच्यासाठी सांगतो, हात चांगल्या हातात दिला ना हाताचं कर. त्याच्यात एक दुसरं संकट आलं बघा आपल्या देशात, हातामध्ये मोबाईल हा इतका भयानक वापर वाढला महाराज याचा, इतका नाद लागला याचा. कीर्तनकार कीर्तनात व्हॉट्सअप खेळायला लागला, गायक गाता गाता फेसबुक खेळायला लागला, वादक वाजवता वाजवता मेसेज सोडायला लागला. का? नाद लागला नाद. परवाच्या दिवशी एक व्हिडिओ पाहिला मी, एक नवरा जीवन करत होता आणि बायको त्याला जीवन वाढत होती. जरा माझ्याकडे बघा, नवरा जीवत होता, बायको जीवन वाढत होती. तुमच्याकडे बायका वाढतात ना? नाही बदललं काय? बायका वाढतात, आपली परंपरा आहे ती. बायको जेवायला वाढत होती माझ्याकडे बघा, नवरा जीवन करत होता. जेवता जेवता अचानक त्याच्या ताटातली चपाती संपली आणि बायकोला वाटलं चपाती आणायला जावं म्हणून ती किचनमध्ये गेली. बायको किचनमध्ये चपाती आणायला गेली तेवढ्या त्यानं हातात मोबाईल घेतला, लागला व्हॉट्सअप चालायला. तेवढ्यात झालं काय माहिती का, याच्या लक्षातच नाही बा माझी बायको चपाती आणायला गेलेली. मोबाईल खेळता खेळताच वर हात करायचा, खाली हात करायचा, वर हात करायचा. चपाती नव्हतीच ना महाराज. बायकोनं 5 मिनिटं पाहिलं त्याच्याकडे, डोक्याला हात लावला, म्हटली बाई सटकलंय. तिनं काय केलं, त्याचं जेवणाचं ताट उचललं, किचनमध्ये नेऊन आपटलं, रागारागानं याची चप्पल तिथं आणून टाकली. तर संतोष महाराज त्याला वाटलं, बायकोनं माझ्या ताटात दुसरी चपाती आणून दिली आणि चप्पलच तोंडात घातली. अहो परवाच्या दिवशी माझ्या शेजारी एक नवरा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. त्यानं जाऊ द्या, समजा त्याचं चुकलं वा गडबडीत गेला, घरातल्या बाईनं तरी पाहायचं ना माझा नवरा आहे की नाही. ती मोबाईलच खेळत होती घरात, तिला वाटलं बाई माझाच नवरा आला, पाण्याचा तांब्या भरून दिला, दोघं मोबाईल खेळायला लागले. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा घरात आला, ते मोबाईलच खेळत होतं, त्याला वाटलं माझंच घर चुकलं, निघाल बाहेर. अरे तुझं आहे नवर नका. तुमच्या शिकणाऱ्या मुलीला, शिकणाऱ्या मुलाच्या हातात हा मोबाईल देऊ नका. आम्ही आळंदीला होतो, मी 7वी 5 झालो आणि आळंदीला आलो, 10-12 वर्ष राहिलो आळंदीला. पण खरं सांगू, मोबाईल नव्हता, अभ्यास म्हणून झाला, म्हणून चाली शिकता आल्या, म्हणून पकवा शिकता आला. आता शिकू शकत नाहीत माणसं का? व्यस्त झाली माणसं. याच्यासाठी सांगतो, आपल्या मुलाचा हात मुलीचा हात चांगल्या हातात द्या. कीर्तन सफल होईल, आमच्या आमदार साहेबांना आयुष्य वाढून मिळेल याच्यासाठी कीर्तन आहे. तुषार भाऊंनी एवढा मोठा खर्च केलाय, एवढी मोठाली माणसं आणली आहेत महाराष्ट्रातली, दिग्गज कीर्तनकार, दिग्गज गायक वादक संतोष महाराजांनी एवढ्या ताकदीनं नियोजन केलंय ना, सफल होईल बघा कार्यक्रम. एवढं उदाहरण घरी घेऊन जा. झालं असं, जनाबाईच्या बापानं 5 दिवस मंदिरात मुक्काम केला, पण आपल्या पोरीसाठी एक हात पाहिला संत श्रोमणी नामदेव महाराजांचा. नामदेव रायच्या हातात आपल्या पोरीचा हात झाला आणि बाप बिनधास्त निघून गेला. हात पडला साधूच्या हातात. नामदेवरायनं पोरगी आणली घरी, 14 माणसाचं घर होतं नामदेवरायचं, नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. 5:00-3 वाजता उठली ती जनाबाई, आंघोळ केली, देवाकडे निघाली, देवाला पाहायला थांबली होती. तेवढ्यात काय झालं, आवाज आला, जना कुठं निघालीस? मंदिरात. अगं 14 माणसं आहेत आपल्या घरात दळण दळावर.
लागली तळायला महाराज. दळण दळता दळता 7 वाजले. पुन्हा निघाली जाणा स्वयंपाकाला लागावं. चूल पेटवली स्वयंपाकाला सुरू केली 12 वाजले. पुन्हा निघाली जाणा भांडे 2 वाजले जाणा गौऱ्या 4 वाजले जाणा उद्याचं दळण. रात्रीचे 12 वाजले कधी जाईल मंदिरात. बापानं हात दिला नामदेवराच्या हातात. संसारात हात पडला नामदेवराच्या हातात पडला. मंदिरात जायला थांबली होती देवाला पाहायला थांबली होती. वेगळंच झालं. 14 माणसाचे दाणे जात्यामध्ये भरायची हातामध्ये खुंटा घ्यायची. 14 माणसाचे दाणे जात्याच्या मुखी घाली मोत्याचे दाणे भरायचे हातामध्ये खुंटा घ्यायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुकी ओ व्यागाव कौतुके तू ये रे बांठला सासवानी सासरा दिरहा दिसरा ओ व्यागाव भ्रतारा तू ये रे बा विठला. याच्यात एकच शब्द आहे तू ये रे बा तू ये रे बा तू ये रे बा म्हणजे मला यायला वेळ नाही. आता उभ्या राहिल्या नाही. माझ्या आजीला यायचे संतोष महाराज म्हणून तिनं माझ्या आईला शिकवलं आणि आईनं मला शिकवलं फार सुंदर. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात धन दळीले सख्या श्री हरी सप्त्याच्या मंडपामध्ये लागायचं. रुतला पाय काट भूमेवाडीच्या महिला नागपंचमीला गोल रिंगण करायचे नागपंचमीला आणि गाणं म्हणायच्या शिवशंभूच्या पंचमी गेली की रक्षाबंधन यायचं लगेच गाणं तयार व्हायचं. इसे समझो ना रेशम का तार भैया इसे समझो ना रेशम का तार भैया मेरे राखी का मतलब है प्यार मेरे राखी का मतलब है प्यार भैया प्यार भैया प्यार भैया. विक्षेप करू नका
गेलं रक्षाबंधन, लगेच आपल्या देशात गणपती बाप्पा बसायचे. रचिल्या ऋषी जगनान गुंगरु हरवत गणपती बाप्पाचे गाणे सुरू व्हायचे. गेले गणपती बाप्पा पितृपक्ष यायचा, गेला पितृपक्ष नवरात्र यायचा. गेला नवरात्र, गेला दसरा आणि दिवाळी. हो, असे शंभरी आपण शंभर पाठच येतात आपले. त्याला स्पेशल कार्यक्रम करावा लागेल, कीर्तनात नाही म्हणताय. योग भरत महाराज वाजवायला म्हणून नको. फार गोड, फार सुंदर संगीत असायचं, राहिलं नाही. फार मास्तर सुंदर शिकवायचं शाळेमध्ये. मास्तर जर आई नाव टाकतं ना, आई नाव टाकतं ना त्यांना बोर्डावर. पूर्वी शाळेमध्ये कमी मास्तर असायचे, चार वर्गाला मिळून एखादा गुरुजी असायचा. चार वर्गाला मिळून एखादा गुरुजी, बरं का आमदार साहेब? आणि चार वर्गाला मिळून एखाद्या गुरुजीनं मग आई नाव टाकलं की तू आई शिकवायचा. आई ग थोर तुझे नऊ महिन्यांनी नऊ दिवसांनी, नऊ महिन्यांनी नऊ दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊने, देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. बाप शिकवायचा, धर्म शिकवायचा. खरा तू एकची धर्म जगाचे बांध कोरावी. नाही, खरा तू एकची धर्म जगाला प्रेमार पावे. प्रेम मंदिर, धर्म देश. अंबरुनी वासराला, अंबरुनी वासराला चाटते जव्हा गाय, हवामली गाई मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जव्हा ताना, दुष्काळात माईच्या माझा आटला होता पन्हा. पिटा मंदिर, पिटा मंदिर पाणी टाकून मला पाजत जाय, हवामली पिठा मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. काट्यातली आई, दुष्काळातली आई दाखवणारी कविता असायची. माझा पोरगा चौथीला आहे, संतोष महाराज चौथीला आहे, वेदांत नाव आहे त्याचं. शाळेतून आला एक दिवस, सहज विचारलं मी त्याला, वेदांत मास्तर तुला कविता शिकवतो? म्हटलं हो. म्हटलं म्हण ना. त्यांनी लगेच सुरू केलं, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची, पप्पा सांगा कुणाची, पप्पा माझ्या मुलीचे. आम्ही दोघं ऐकत होतो, बायको शेजारीच बसतो होतो. म्हटलं बरं झालं, मी खालून कोरस केला त्याला, लेकर कोण्या भूताची, काय कविता हे काय हे. असलं ऐकत असतं ते, चांगलं ऐका. वासुदेवाची ऐका वाणी, जय हो. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम. नाम करी काम वेड्या, नाम करी काम, पैसा पैसा. नाम करी काम वेड्या, नाम करी काम, पैशाची जादूई कारी, नाण्या पुराला त्याची हव. पैसा पैसा ऐका बर, पैशाची जादूई कारी, नाण्या पुराला त्याची हव. आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागून भाव. अरे पैशासाठी सारी माणस, अरे वा, पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम रे. काम करी असे एका दमात शंभर गाणी म्हणू शकतो.
वेळ आपल्याकडे कमी आहे बरं, याच्यासाठी सांगत होते. पूर्वीचे जे गाणे होते ते चुकवायचे आपल्याला, तर राहिले नाही. ओव्या गाऊन स्वरात जनाबाई ओव्या म्हणायची. सातला दळणाला स्वयंपाकाला लागली की 12 वाजता स्वयंपाक संपायचा, 12 धुणाला लागली की 4 वाजता धुणं संपायचं, 4 भांड्याला लागली की 7 गौऱ्या संपायच्या. पुन्हा दळण मंदिरात जायला थांबली होती, पण सगळे काम करता करता तिला मंदिर दिसलं नाही, तिला वेळ नाही. मग 3 तासाची झोप मिळायची तिला, तिच्या केसामध्ये वाज आल्या. वा तुमच्याकडे काय म्हणते त्याला, पुरंदर तालुक्यात वाज म्हणतात ना, जुन्या MH95, MH80, MH75 ज्या जुन्या 500 गाड्या आहेत ना त्यांना माहिती आहे बघा. आता आता नाही MH16, MH15, आता कशाचे महाराज, आता भारी भारी शॅम्पू आले, आता नाही राहिले. पूर्वीच्या काळात वा असायच्या, झोपायला 12 वाजायच्या म्हातारीला महाराज, सगळं काम करावं लागायचं तिला, 15 जणांचा संसार चालवायची ती, झोपायला 12, उठायला 3, केसामध्ये वा झाल्या ऐका. आणि मग विठ्ठलाला काळजी पडली पायपुढे महाराज, आणि विठ्ठलानं 2:30 वीट सोडली, 2:45 रुक्मिणीच्या महलात गेला, रुक्मिणीची भारीतली साडी नेसला, कपाळ भरून कुंकू लावला, आवा डोक्यावर पदर घेतला, विठ्ठल नाही राहिला, विठाबाई झाला, जनाबाईच्या झोपडीवर आला, चूल पेटवली, उकळतं पाणी तयार केलं, त्याच्यात थोडंसं गार पाणी टाकलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं, आपल्या हातानं तिच्या केसावर पाणी घातलं आणि सगळे तिचे केस धुवून काढले. तरी काही वा राहिल्या, आपल्या सासवडला 10 फण्या येतात, हरमाल 10 रुपये बरं का, त्याच्यातल्या 2 फण्या तयार केल्या. विठ्ठलानं विठाबाई बनून तिच्या केसाला फणीनं वा विसरायला सुरुवात केली, तरी पण अशा बारीक बारीक लिखा राहिल्या लिखा, तर फणी सुद्धा फेकून दिली. आणि विश्वाच्या मालकानं ऊ मारण्याची एकच पद्धत आहे देशात, महाराष्ट्रात भारत देशात एवढीच पद्धत आहे. बघा भरत महाराज, माईक थोडा जवळ घ्या 2 मिनटं, ऐका ऊ मारायची बरं का, ऐका. विश्वाच्या मालकानं जनाबाईच्या केसात असा उजवा हात घातला, जरा सगळ्या महिलांनी माझ्याकडे बघा, उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखानं एक एक ऊ अशी एक एक ऊ बाजूला काढायचा. कोण? भगवान विठ्ठल परमात्मा. तिच्याकडे चांगलं बघायचा, माझ्या जनाबाईच्या केसात जाते काय. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा, या नखावरची ऊ रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला वा जमली ठेवता गुरुवाज आणि ठेवतात बघा. साखरे महाराज नाही, हे वादक नाही. मग ज्याच्यासाठी कीर्तन चाललंय तो विश्वाचा मालक तिच्या केसातल्या वा मारतो, तिला दळण दळू लागतो, गौऱ्या थापू लागतो. माझा प्रश्न असा आहे, जनाबाई मंदिरात नाही जात, मंदिरातला देव जनाबाईच्या घरी येतो. इथं चाललं होतं आपलं, मंदिरातला देव साधून घरी आणला म्हणून. एक दिवस तुकाराम महाराज भंडाऱ्यावर भजन करत होते, आपले 9:15 पायात घुंगर बांधायचे, गळ्यात विणा घ्यायचे, नाखंड नाचायचे, देव रोज यायचा भजनाला. पण एक दिवस इतकं भजन रंगलं, इतकं रंगलं भजनामध्ये असं झालं, तुकाराम महाराजांच्या अगोदर देव निघून जायचा. पण नेमकं त्या दिवशी तुकाराम महाराज दमले, पण देव नाही दमला बुवा. आणि तुकोबाराईंनी देवाला पाहिलं, देवाचा हात धरला, हे देवा कधी आलास, म्हटले रोजच येतो बघा, आज तुम्ही पाहिलं, धरलाय आमचा हात, तर सांगा ना महाराज एवढं भजन करता कशासाठी हो. महाराज म्हटले, देवा बरं झालं तू आज आला, आज आमच्याकडं संजय काका जगतापांचं अभिष्ट चिंतनाचं कीर्तन आहे, तू आलास ना, आम्हाला चांगले आमदार मिळाले, त्यांच्या सौभाग्य होती आमच्या कीर्तनाला आहे, मग तू आलायस, आमचा हात धरलायस, तर तू आलाय म्हणून तुझ्यासमोर आमची एकच इच्छा. माझी जातीचे मज भेटो कोणी, माझ्या जातीचा मिळावा. आता इथे एक प्रश्न आहे, तुकोबाऱ्यांच्या जातीचा कोण पाहिजे, तर त्याचा अर्थ आहे, जात शब्दाचा अर्थ विचार आहे. मराठी माळी कुंडी नाही, वंजारी महार मांग नाही, मग विचार. कारण काय झालंय, एका काळात आताच्या काळात एका विचाराचे लोक नाही. आपण आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं कीर्तन ऐकतात, एवढं वाक्य घरी घेऊन जा बरं माझं, शिकण्यासाठी असतं बरं कीर्तन, मजा म्हणून नाही, टाइमपास म्हणून नाही. एवढ्या लांबून कीर्तनकार येतो, गायक येतो, वादक, ते काही मजा नाही, शिकण्यासाठी ऐका, एवढा प्रयत्न फक्त शिकवण्यासाठी आहे. ऐका, तुकोबाराय म्हणतात माझ्या जातीचा पाहिजे, कोण विचाराच. कारण एका एका गावात एक विचाराचे लोक नाही, एका कुटुंबात एका विचाराचे लोक नाही. ऐका का, बाप ज्या विचाराचा त्या विचाराचा मुलगा नाही, आई ज्या विचाराची त्या विचाराचा मुलगा नाही, बाप ज्या राहिलंच नाही महाराज. सांगू द्या मला, एका घरात एका विचाराचे माता पुत्र जन्माला येतात, एकाच घरात भिन्न विचाराचे माता पुत्र जन्माला येतात. भिन्न विचाराचे माता पुत्र कैकई आणि भरत आहे. कैकईचा विचार राजगादी भरताला मिळावी, भरताचा विचार राजगादी दादाला मिळावी, भिन्न विचार झाला. एका विचाराचे सांगतो, भारत देशात एकच आई जन्माला आली, राष्ट्रमाता जिजाऊ, आणि तशी आई पुन्हा जन्माला येणार नाही. मला आनंद वाटतो आमच्या गीतांजली ताई झेंडे कीर्तनामध्ये छत्रपतींचं शिवस्वराज्य सांगतात.
फार गरजेचं आहे. इथून पुढच्या प्रत्येक कीर्तनकारानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा म्हणजे सांगायचा. त्यानं जर सांगितला नाही तर त्याच्या पुढे तरुण पोरं बसणार नाही. का माहितीये का? कारण आपण तानाजी चित्रपट पाहिला असेल. काय प्रेम आहे महाराज, काय विचार आहे महाराज. खरंच सांगतो, एक आईनं दिलेला विचार आहे. शोभा मला कोंडाणा हवाय, शोभा मला तरुण हवाय, शोभा मला पुरंदर हवाय. नावे तो बघतो प्रतापराव गुजर, 7 दिवसाची शिवचरित्र करणार आहे मी आता महाराज. जसं कोणी रामायण करतं, कोणी भागवत करतं, तसं मला शिवचरित्र करायचं आहे. 7 दिवस अखंड रोज 3 तास छत्रपती सांगणार आहे मी. त्याच्यासाठी मी अभ्यास करतो त्याचा. कधी तानाजी सांगतो, कधी शिवानावी सांगतो, कधी प्रतापराव सांगतो. आणि सगळ्या इतिहासातल्या मावळ्यांचा अभ्यास करा तुम्ही. फार गोड मावळे तुम्हाला. जसा तानाजी चित्रपट निघाला, 200 कोटीकडे वाटचाल गेली त्या चित्रपटाची, असा प्रत्येक मावळा येणार आहे. आता भविष्यात शिवानावी येणार आहे, माझी प्रभू येणार आहे, प्रतापराव येणार आहे. कार्यच तसं आहे. त्याचं कारण सांगतो, एक आईनं घडवलेला परिवार आहे हा. आई अशी होती, ओ जाधव हे त्यांचं माहेरचं आडनावे, भोसले हे त्यांचं सासरचं आडनावे. आमच्या ताई इथं उपलब्ध आहेत, आमदार साहेबांचे सौभाग्य होते. जरा ऐका, हे जाधव आडनाव माहेरचं आहे सिंदखेड राजाचं, भोसले आडनाव विरूलचं आहे. ऐका, जाधव आणि भोसले निजामशाहीच्या काळात कामाला आहे. एकदा मराठ्यातच युद्ध पेटलं बाबा, आणि नेमकं भोसल्यांकडून जाधवरावांच्या हत्तीचा वध झाला. आणि ज्या वेळेला जाधवरावांचं आणि भोसल्यांचं युद्ध पेटलं, त्याच्यामध्ये जाधव म्हणजे शिवाजी महाराजा जिजाऊ महासाहेबांचा सख्खा भाऊ त्याच्यात पडला. सख्खे भाऊ त्याच्यात पडले गेले. परिणाम काय झाला माहिती आहे? शहाजी राजांच्या सासऱ्यानं म्हणजे जिजाऊ महासाहेबांच्या वडिलानं आपल्या मानातली तलवार काढली आणि आपल्या जावयाला आडवी लावली. एका बाजूला जावई आहे, एका बाजूला बाप आहे, एका बाजूला कुंकू आहे, एका बाजूला बाप आहे, असं चित्र आहे बघा इतिहासात. जिजाऊ महासाहेब त्या युद्धाला उपस्थित होत्या असं सांगतात इतिहासात. विको कमीच राहू दे. असं सांगतात इतिहासात, एका बाजूला बाप दिसत होता, एका बाजूला कुंकू होत, शहाजी राजे आणि जाधवराव आपापसात भिडले होते. आता मोठं युद्ध होणार, कोण जगणार कोण वाचणार माहिती नव्हतं. अशा युद्धामध्ये जिजाऊ महासाहेबांनी आपल्या मेनातली तलवार बाहेर काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. बाबा अगोदर मला पाडा, मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो, कुणाच्याही पोटी वाघ जन्माला येत नाही. संजय जगतापासारखा एखादा आमदार होणारा, दीपक चव्हाणासारखा आमदार होणारा पोरगा काय कुणाच्या पोटी जन्माला येतो? संतोष महाराज गीतांजली तर अहो त्याला भाग्य भाग्य लागतं. भरत महाराजांसारखा मृदंगाचार्य जन्माला घालणारी माई भाग्यवान असते. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले म्हणावं लागतं तिला. कुणाच्या पोटी नसतं ना महाराज, त्याला वाघ वाघिणीचं पोट लागतं. तिनं सांगावं, कोंडाणा हवाय राजा मला, तो बघतो गड हवाय मला शिवा. आई आई ज्या विचाराची त्या विचाराचा मुलगा, मदालसा ज्या विचाराची त्या विचाराची मुलं आहेत, बाप ज्या विचाराचा आहे त्याच विचाराची मुलं आहे, बाप ज्या विचाराचा आहे त्या विचाराची सुद्धा मुलं नाही. सांगतो ना, हिरण्यकश्यपाचा विचार आहे, माझ्या नगरीत देवाचं नाव कुणी घेऊ नये, त्याच्याच पोटी नारायण नारायण म्हणणारा प्रल्हाद जन्माला येतो. भिन्न विचार. एका विचाराचे सांगतो, नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुका आहे. सिन्नर तालुक्याला शिंदेवाडी नावाचं गाव आहे, जशी आपली धुमेवाडी आहे. आणि त्या शिंदेवाडीला एक केशव गोसावी नावाचा पोरगा 2018 भाऊबीजेच्या दिवशी शहीद झाला. जरा ऐका बरं संतोष महाराज, ही सत्य घटना आहे. मी रोज सांगतो कीर्तनात, फार गरज यायची. भाऊबीजेच्या दिवशी 2018 तो पोरगा शहीद झाला आणि 2019 भाऊबीजेच्याच दिवशी त्याच्या बापानं माझं कीर्तन ठेवलं होतं. जसं आमच्या तुषार दादानं साहेबांचा वाढदिवस केला, एवढ्या थाटात 1 महिन्यापासून बिचारा पळतोय सगळ्या गावाला सगळ्या पोरांना. साहेबांचा वाढदिवस करायचा आहे, आमदार साहेबांचा वाढदिवस करायचा आहे. त्याची इच्छा होती की साहेब माझ्या कीर्तनाला असावे, पण माझी तारीख रिकामी नाही हो पुढची. फार आम्ही प्रयत्न केले तारीख बदलण्याची, पण ते संतोष महाराज म्हटलं माझ्याकडे रिकाम नाही. आता हीच तारीख एक कॅन्सल करून मी त्यांना दिली होती, पुढची नव्हती. प्रेम करणारा माणूस आहे तुषार भाऊंचं, फार प्रेम आहे आमच्या संजय काकावर. सगळे उदाहरणं सांगितले मला त्यांनी त्यांच्या जीवनातली, आणि हे पण सांगितलं की हे कीर्तनात सांगू नका, एवढं प्रेम आहे त्याचं या परिवारावर. मला सांगायचं काय, आपण हा कार्यक्रम करतो की नाही प्रेमासाठी करतो ना, याच्यासाठी सांगतो. फार शिकण्यासाठी घटना आहे. किती प्रेम असावं, किती एक विचाराची माणसं असावी. ऐका ना,
जसं तुम्ही हे सप्ताह एक कार्यक्रम ठेवला तशी सगळ्याच जेजुरी पासून मी नेऱ्यापासून येतोय प्रत्येक गावाला बॅनरे साहेबांचा प्रत्येक चौकात बॅनरे साहेबांचा सगळे फोटोज लागलेले त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे भरपूर कार्यक्रम झाले त्यांचा वाढदिवसही मला तुषार भाऊनं मोबाईलवर लाईव्ह दाखवला होता बघा बाबा सांगितलं होतं मला मी सगळं पाहत होतो सगळं अनुभवत होतो पण मला सांगायचं काय हा जो कार्यक्रम त्याच्या निमित्तानं आहे ना तसा आत्ता भाऊबीजीला 29/10 भाऊबीज होते आपल्या देशात तो कार्यक्रम माझा त्या केशवच्या बापानं घेतला होता एका विचाराचे पिता पुत्र सांगतो एका विचाराची बाप आणि दे संतोष महाराज त्या बापानं माझं कीर्तन ज्या वेळेला घेतलं ना ताई तर त्या बापाला इथून हात नाही इथून हात नाही असा तुटलेल्या हाताच्या बापानं ज्या वेळेला तारीख घेतली मी त्याला विचारलं बाबा तुम्हाला तर हात नाही तुमचा मुलगा शहीद झाला कोण आहे तुमच्या मागं आता तो म्हटलं बाबा माझा पोरगा शाळेमध्ये 5वीला असतानाच माझी बायको निघून गेली आणि मला इथून हात नाही पण मी दुसरं लग्न नाही केलं बाबा मी अपंग हाताच्या हातानं भाकरी केल्या आणि मोरगा शिकवला बाबा माझा पोरगा घडवला बाबा फार शिकवलं बाबा त्याला फार घडवलं पण बाबा भारत देशाच्या मिलिटरीचं पत्र त्याला व्यायाम करून अभ्यास करून नेमकं त्याला मिलिटरीमध्ये नोकरी लागली आणि देशाचं पत्र आलं तर तो जायला तयार नव्हता बाबा मी त्याला म्हटणारे येड्या तानाजी घाबरला असता तर कोंडाला मिळालं नसतं मुरारबाजी घाबरला असता तर पुरंदर मिळालं नसतं येसाजी घाबरला असता तर सज्जनगड मिळालं नसतं शिवाजीराजे घाबरले असते तर स्वराज्य मिळालं नसतं शंभूबाल घाबरला असता तर हिंदू धर्म कधी टिकला नसता जा जा बाबा मी माझ्या मुलाला सीमेवरती काढून दिलं 11/2012 2013 2014 असा माझा मुलगा लढला आणि 2015 3 महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे आलता तर तुमचे जे कार्जुन महाराज आहेत औरंगाबाद जिल्ह्यातले त्यांची यशोदा नावाची मुलगी त्यांनी माझ्या मुलाला दिली आणि दोघांचं लग्न झालं बाबा 2015 16 17 18 अशी आनंदात गेली माझ्या मुलाचे संसार पण 2018 माझ्या यशोदेला भाऊबीजेच्या दिवशी 9 महिने पूर्ण झाले होते 9 महिने यशोदेला पूर्ण झाले होते मी हातानं भाकरी करत होतो बाबा आणि केशव सीमेवरती रक्षण करत होता बापाचा विचार पोरगा चालवत होता बंदूक घेऊन उभा होता बाबा त्याला आता बाळ होणार होत सगळ्या घराला आनंद होता बाबा पण त्या दिवशी रात्री माझ्या मुलीला 9 महिने पूर्ण झाले म्हणून माहेरावरनं तिचा बाप न्यायला आला होता गावातल्या सुवासिनी बायांनी आनंदानं वटी भरली होती बाबा पण त्या दिवशी रात्री देशाच्या मातीचं रक्षण करता करता माझ्या केशवच्या छातीमध्ये 2 गोळ्या गेल्या आणि माझा केशव जमिनीला पडला बाबा त्यानं मातीला मुजरा केला बाबा देशाच्या मातीसाठी मुजरा करून माझा पोरगा निघून गेला बाबा सगळ्या महाराष्ट्रात बातमी आली केशव अमर रहे केशव अमर रहे पण आम्हाला ती बातमी रात्री कोणी सांगितली नाही सकाळी 10 वाजता गावामध्ये 10-15-20 हजार समाज जमा झाला आणि बाबा ज्या वेळेला गावात गर्दी व्हायला लागली मला काहीतरी घडलंय असं वाटलं आणि रात्री 9 वाजता भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून माझ्या पोराची बॉडी गावाला आली झेंडा सरकवला बाबा आणि अपंग हाताच्या बापानं पोरगा पाहिला मी खाली पडलो बाबा हात आपटायचो डोकं आपटायचो ढळ ढसार राहायचो दुभंगली धरणी माता फाटले आकाश कधी भेटणार माझा बाळ सखा पोरगा दिसणार नव्हता बाबा माझं जाऊ द्या 9 महिन्याची गरोदर यशोदा नवऱ्याला पाहिला आली बाबा 10 दिशी खाली कोसळली तिचं सगळं हरवलं तिला आता कुंकू राहिलं नाही फक्त 23 वर्षाची सुनं बाबा माझी बेशुद्ध पडली हॉस्पिटलमध्ये नेलं बाबा तिला 6 दिवसानं शुद्धीवर आली बाबा तर 6व्या दिवशी तिला मुलगी मुलगी हातामध्ये पडली कपाळाचं कुंकू निघून गेलं मी तिच्या हातामध्ये पडलो पण बाबा माझी सून अजून माहेरी गेली नाही सासरी राहते बाबा आणि तिनंच हा सप्ता ठेवलाय बाबा 1 लाखाचं स्मारक बांधलंय बाबा तिनं नवऱ्याचं बाबा 1 लाखाचं स्मारक बांधलंय 2 एकरचा मंडप दिलाय बाबा
आणि तुमचं कीर्तन घ्यावं अशी तुझी इच्छा आहे. मी डायरीमध्ये तारीख घेतली संतोष महाराज, माझं कीर्तन आहे ते युट्यूबला तुम्ही ऐकू शकता. अक्रूर महाराज साखरे असं नाव टाकलं तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन असा अभंग आहे. दोन तास छत्रपतींच्या जीवनावर बोलता बोलता मी सांगितलेलं आहे ते कीर्तन, ते तुम्हाला ऐकायला मिळेल. ते जर तुम्ही ऐकलं ना धस जसा तुम्ही रडाल. याच्यासाठी सांगतो, आजही ती मुलगी नवऱ्याचे कपडे घालून सीमेवरती लढायला जायला तयार आहे, पण ती दुसरं लग्न करायला तयार नाही. ती मुलीचा सांभाळ करते, माहेरी जायला तयार नाही. याला म्हणतात एक विचार जोरात. एक विचाराचे पिता पुत्र आहेत, दादा आहे, एक विचाराचे माता पुत्र आहेत. ऐका, अरे संकट पडलं होतं पन्हाळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धी जोहरचं. 5 मिनिटं राहिलेत, 9 झालंय कीर्तन. संकट पडलं होतं 42,000 गडावरती 1200 मावळे होते, सुटणं अशक्य होतं. वेडा रात्र दिवस होता, राजांनी गडावरून प्लॅन केला 2 पालख्या करायची. एका पालखीमध्ये राजे बसणार, एका पालखीमध्ये प्रतिशिवाजी बसणार. पण प्रतिशिवाजी राजांसारखा दिसणारा, राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजांसारखा चेहरा, राजा एवढी उंची असा एकच पोरगा गडावर होता. त्याचं नाव शिवाकाशीत होतं, नाभी समाजाचा पोरगा होता. राजांच्या लक्षात आलं, पण 2 वर्ष झालते त्याच्या लग्नाला आणि 6 महिने झालते तो भाला चालवण्यात पटाईत होता. नको 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 राजांच्या लक्षात आला, पण राजे त्याला म्हटले नाही. 2-3 तासानं बातमी त्या पोराच्या कानावर गेली आणि त्यानं राजाला मुजरा केला. राजा घ्या मुजरा. अरे पुरंदर तालुक्यात जन्म आहे तुमचा, ऐका. अरे ऐका रे, मुजरा केला राजा, घ्या मुजरा. राजा म्हटले कशासाठी रे मुजरा? राजा मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं. काय पाहिजे? काय देऊ राजा? द्याल ना, मागून तर बघ. राजा तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धडाधड शिर पडतील तर तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर चढवा. राजा तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर चढवा. राजा तुमची भवा आणि तलवार मला लावायला द्या. राजा तुमचा शेला मला बांधायला द्या. आणि राजा तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला लावायला द्या. राजा म्हटले, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला पण मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल. पण हे घालून तुला जिथं जायचं ना तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला, मग राजा त्याच्याकरता की मागतो? असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून. एक विचार शिकवा आमच्या मुलांना, एक विचार पाहिजे. माझी ये जातीची माझ्या विचाराचा नऊ वाजले मला पाहिजे. महाराज कोण असतो तुमच्या विचाराचा? आवडे जा हरी अंतरापासून. ज्याला स्वतःपेक्षा जास्त देव आवडतो, जीवापेक्षा जास्त देव आवडतो, जीवापेक्षा सेवा आवडते, अशी जीवापेक्षा सेवा जर कुणाला आवडत असेल तर आपल्या पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार संजय काका जगताप. आणि म्हणून ते देवाच्या आवडीचे आहेत, ते आपल्या विचाराचे आहेत, ते आपल्याला पाहिजेत. म्हणून आमच्या तुषार भाऊंनी संतोष महाराज पायगुडे आमच्या अभिमन्यू आबांनी मला हे कीर्तन दिलं. एकच कीर्तनातलं अनेक उदाहरणं देत येत एवढाच विषय मी तुम्हाला सांगितला. एक विचाराचे माणसं एका आणि सगळ्या जातीचे आले पाहिजेत. माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, इथं जाती भेद नाही. आमच्या वारकरी संप्रदायात जेवढा मान ज्ञानोबा राहत नाही तेवढाच म्हणे चोक्याची महारी चोखोबऱ्यांच्या पत्नीला आहे, तेवढाच मान कान्हो पात्रेला आहे, तेवढाच मान जनाबाईला आहे, तेवढाच मान मुक्ताबाईला आहे. इथं महाराज जात नाही, इथं पंत नाही, इथं सगळ्या समाजाचे चालतात. हा एक विचार देण्यासाठी कीर्तन असतं. म्हणून माझी ये जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया. झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.